काय झालं? तुमचा कोट पडला होता, नेला होता, आणून दिला. नेला होता, आणून दिला. है? मग काय प्रॉब्लेम काय? काही नाही, तुम्ही झोपा. म्हणजे हे काका दोन दिवस उठलेच नाहीत का काय? आता पण यार काशी झालीच ना सगळी, खरं खरंच नाही. अरे तुम्ही आलात होय रे, तुमची ओळख करून देतो. नेहा हा माझा भाचा अभिजित. ओ हाय. 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 आणि हा हर्षवर्धन घोडके, अभिचा मित्र. हॅलो. बस झालं, बस बस. बरं, आम्ही स्पॉट विजिटला चाललेलो आहे, तर मला सांगा त्या दिवशी तुम्हाला पेट्रोल पंपावर कुणी कुणी बघितलं असण्याची शक्यता आहे, काही सांगता येईल? नेहा तू घे बर बसून इथ. हा सांगा. तू सांग. नाही तू बोल ना. नाही काय झालं, गाडी मी चालवत होतो, हा झोपला होता. मुंबई कधी आली याला कळलंच नाही. हा पण ते डिझेल संपलं कधी लक्षच नव्हतं ना याच. पण संपल्याचं मीच सांगितलं ना. हा पण पैसे पैसे माझ्याकडेच होते ना. मग मी काय केलं, मी सरळ स्पीड घेऊन याला पेट्रोल पंपात गाडी घ्यायला लावली. हा डिझेल नव्हतंच. संपतय का काय, संपतय का काय, अशी आपली सारखी बाग बुक बाग बुक. मग मी याला पुन्हा पंपात गाडी घ्यायला लावली. बरं तेव्हा सकाळची वेळ, लोक नव्हतेच ना. मग गाडी पुन्हा पंपावर. काय चाललंय रे तुझं पंपावर पंपावर? तुझी गाडी पंपाच्या पुढे सरकणार ना यार. काय मामा, त्याचं ना जरा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, त्याची गाडी जरा साईडलाच सरकते. हे काही बोलतो करे? नाही नाही तसं काही नाही मामा, तसं काही नाही. नाही पण मामा या कोण? कोण ग तू? मी तुमची मामी. मामी? काय मामी? म्हणजे मामा तुझ. किश चल निघूया ना आता. बरं मी तुम्हाला नंतर भेटतो, स्पॉट विजिटला जाऊन येतो आधी. तुम्हाला आज काही त्रास नाही ना? नाही. चल ना. चला चला चला. बाय बाय. आहेला आयुष्यात कधी कुणाला मामा बनायला आवडणार नाही, पण पण अशी मामी असेल ना तर आपल्याला आवडेल बाबा मामा बनायला. सॉलिड आयटम गटवला यार मामानी. मी म्हणलं त्याला, ए शाहरुख खान मोकळा आहेस का? चोंगडची जागा खाली आहे आमच्याकडे, येतोस का? ऑर्डर ऑर्डर. तेव्हा एवढूस तोंड झालं त्याच. काय सांगायचं साहेब, अव कोणी बी यावं ना टपली मारून जावं. आम्हा लोक कलावंतांची दैनाच आहे बघा. तुम्हाला सांगते साहेब, लई अडचणी आहेत आमच्या. अव थिएटरची भाडी वाढलेली, ही मेकअप रूम टपटप गळत्यात. टोल नाकेला तर बाई. सरस्वतीबाई ते तुम्ही नंतर सांगा. आधी मला सांगा की आरोपी क्रमांक 2 बोलल्यानंतर त्याच्याविषयी तुमचं काय मत झालं? भुसकाट भुगे भोचकपणा करत होते. समजे तसेच असतात साहेब. आणि असल्या पब्लिकसाठी आम्हाला रात्रभर बोर्डावर नाचावं लागतंय साहेब. तुम्हाला सांगते. अहो सरस्वतीबाई, आपण त्या दिवशीच्या घटनेकडे वळूया. वळा. त्या दिवशी अलार्म वाजला आणि तुम्ही जाग्या झालात. हा. तेव्हा वेगानं गेलेली गाडी यांचीच होती. आणि मग दुसऱ्या कुणाची असणार? नक्की. आंधळी नाही मी, लाल रंगाची कॉर्पिओच होती. मिलॉर्ड, अलार्म वाजल्यानंतर सरस्वतीबाईंनी गाडी आयडेंटिफाय केली इतकंच मला निदर्शनास आणून द्यायचंय. आता मी आमच्या अडचणी सांगू का साहेब? आम्हा लोक कलावंतांना. तुम्ही खुनाच्या केस मध्ये साक्ष द्यायला आलाय तेवढंच बोला. बरं बरे, जित्ती माणसं तुमचा इशे नाहीच. आमचा मर्डर झाला तरच तुम्ही बघणार. काय चितून रे आली का काय? सरस्वती बाई. हा बोला ना. हा बोला. हा हा. त्या दिवशी. कोणत्या दिवशी? कोणाच्या दिवशी? हा. त्या दिवशी तुम्ही जर अशा
बोरींची चौकशी का करत होते? हा 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 हा, तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्या दिवशी जर का म्या दागिनं घालून तिथं बसली होती तर ती पोरं पोरींची चौकशी काऊन करत होती? हा आता त्यांचा चॉईस, त्यांची आवड. तसं नाही हो बाबा, होतो 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 होतो. प्लीज आले का काय? आता आणखी काय सुटायचं राहिलंय? पण साहेब तुम्हाला सांगती, आताच्या तब्येतीवर जाऊ नका. जेव्हा बॉर्ड नाचायची ना तेव्हा वेंटूला शिट्ट्या यायच्या शिट्ट्या. ते थेरड झाल्यानं हे असं झालं. सुतवू नका हो शब्द, मला काही दाटवत नाही. माय लॉर्ड, पण प्रश्न असा आहे की ही पोरं जर चोर दरोडेखोर असती तर त्यांचं लक्ष नसत, पण ते पोरींची चौकशी करत होते याचाच अर्थ ते खूप दरोडेखोर. ऑर्डर ऑर्डर. थँक्यू. हॅट्स ऑफ युअर ऑनर. साहेब हुशार आहेत की हे? जरा ह्याच्यात गेले. फरक एकच आहे साहेब, मी सरस्वती बॉर्डर नाचती, नाही तर साक्षात सरस्वती यांच्या जिभेवर नाचती. साहेब उशीर होतोय, येऊ का मी आता? थांबा अहो भाई, तुमची अजून उलट तपासणी व्हायची आहे. आता काही उलट सुलट विचारू नका साहेब. आधीच या साहेबांमुळे माझं डोकं गरगरायला लागलंय. साहेब आम्ही दौऱ्यावर निघालोय, आमची गाडी बाहेर उभी आहे. नंतर कधी बी बोलवा ना साहेब. येन मी साहेब. आम लोक कलावंतांच्या कळलं, खूप अडचणी आहेत. कुंथलगिरीकर यांची क्रॉस राखून ठेवली तर चालेल. माझी काही हरकत नाही मिलॉर्ड. ठीक आहे बाई, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. नेक्स्ट विटनेस मला भेटायला सांगा, मग बघू काय करता येईल. येऊ का? या, आपलीच वाट बघतोय. हे वकील साहेब मला काही कामानिमित्त भेटायला आले होते, म्हटलं जाण्यापूर्वी तुमची त्यांची गाठ घालून द्यावी. वकील साहेब, हे केशव मांडे. नमस्कार. आणि बरं का कुंथलगिरीकर, हे पण केशव मांडेच. नमस्कार. मी निघू. काही योगायोग आहे? आनंद झाला आपल्याला भेटून. बरे येतो मी. कुंथलगिरीकर या. मी या या. या ना, बसा. बोला. मी काय बोलू? नाही, दोघं वकील, दोघांचं नाव एकच. नाही एकच कुठे सर, त्यांचं मांडे, माझं धांडे. धांडे? हो, त्या दिवशी नाही काही इथं सांगितलं मी कुंथलगिरीकर नाही धांडे म्हणून. नाही, तुम्ही मांडेच म्हणालात. नाही नाही सर, धांडे धांडे म्हणलं मी. धांडे धोपेश्वरकर धडपळे या फॅमिलीतलं मी. मांडेची फॅमिली वेगळी, मांडे मुरकुटे मनोरीकर. तेवढं समजतो मला. मी मांडेच ऐकलं. एक्सक्यूज मी सर, तुम्ही काय केलंय? आनंदीबाई सारखा धचा मा केलात बर का? काय? नाही नाही, फार काळजी करण्याचं कारण नाही. नाही श्रवण यंत्र मिळत ना, फार महाग नसतं ते. चांगल्या कंपनीचं घेतलं तर 2-2.5 हजारात येतं. तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्या कानातच काहीतरी. नाही नाही साहेब, त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये.
तेवढं कानाचं सोडलं ना तर तुमच्यासारखा न्यायाधीश शोमूनही सापडणार नाही. शोधून का शोमून? शोधून म्हणलं मी, शोमून ऐकू आलं काय तुम्हाला? तुम्ही न्यायाधीशाचा मर्म पाळता. धर्म? हा धर्म पाळता. तुमच्या सारख्यांमुळे आमच्या सारख्या नवोदितांचा मीर वाढतो. धीर. तुमची मेयासक्ती, तुमचा म्यास. ध्येयासक्ती, ध्यास. हा साहेब, तुमच्या सारखा न्यायाधीश मुळी सुद्धा मिळणार नाही. न्यायाधीश धुळी सुद्धा धुळणार नाही. मुळी सुद्धा मिळणार नाही. मुळी सुद्धा मिळणार नाही. हा मुळी सुद्धा मिळणार. मक्क्यातून सावरलात ना तुम्ही? हा हा धक्क्यातून सावरलो. हा येतो. हा धिलोर धिलोर दि दि. अरे इकडे इकडे. काय साहेब? काय नाव काय तुझं? माणिक मानमोडे. हा धानमोडे? नाही नाही मानमोडे. मान बर ते जाऊ दे. एक काम कर. हा धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. म्हण पलक पलक म्हणू? धावत धावत म्हण. धोंडोपंत तू धावू नको. धावत धावत असं म्हण. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. शाबास. तिथं जा, लांब जा, लांब जा थोडा. जा 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 जा. बस म्हण परत. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. शाबास. आता आणखी लांब जा थोडा. जा 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 जा. हा थांब. म्हण परत. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. धन्यवाद.